सिमिलरिटी ऑफ राइट एंगल सिमिलरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल आधारित आणखी एक थिअरम बघू. थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय थिअरम काय पहा. इन अ राइट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवाइडेड. आता हे थिअरम मी या कॉमापर्यंत वाचलं पाहिजे. इन द राइट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे अपोजिट व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर टाका कशावर हायपोटेनसवर. याचा अर्थ काय अल्टिट्यूड. याचा अर्थ काय अल्टिट्यूड टाकेल म्हणजे इथे फक्त अल्टिट्यूडच्या जागी त्यांनी लिहिलं परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे याचा अर्थ त्याने अल्टिट्यूडच टाकली फक्त लिहिलं असं. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सपोज याचं नाव घेतो मी पी क्यू आर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे काय म्हणते परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस कशाला टाकायचं आपल्याला हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे इथून टाकायचं आहे क्यू वरून. हा परपेंडिक्युलर टाकला याला नाव दिलं यस. याला नाव दिलं यस. देन गिवन लिहू. एवढंच आपल्याजवळ गिवन आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे आणि परपेंडिक्युलर टाकला आपण हायपोटेनस अपोजिट व्हर्टेक्स वरून. हायपोटेनसच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे क्यू म्हणजे गिवन लिहिता येईल आपल्याला गिवन. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 degrees. अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 degrees. देन सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर हायपोटेनस लिहितो मी हायपोटेनस पी आर परपेंडिक्युलर हायपोटेनस पी आर अँड पी डॅश एस डॅश आर पी डॅश एस डॅश आर मीन्स पॉइंट एस इज बिटवीन पॉइंट पी अँड आर पी डॅश एस डॅश आर. देन टू प्रूव काय प्रूव करायचं बघू. टू प्रूव इज द जॉमेट्रिक मीन्स दॅट सेगमेंट हा परपेंडिक्युलर टाकलेला सेगमेंट इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवाइडेड म्हणजे हा जो सेगमेंट आहे परपेंडिक्युलर टाकलेला हा जॉमेट्रिक मीन असतो कोणाचा जो या हायपोटेनसला डिवाइड केल्यानंतर जे दोन सेगमेंट मिळतील त्या दोन सेगमेंट इनटू व्हिच द हायपोटेनस इज डिवाइडेड. हायपोटेनस डिवाइड झाल्यानंतर दोन सेगमेंट जे तयार झाले या दोन सेगमेंटचा हा जॉमेट्रिक मीन असतो. आता जॉमेट्रिक मीन हे आपण कुठे ऐकलंय पहा अल्जेब्रामध्ये ऐकलंय की आपल्या त्या रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये बी इज द जॉमेट्रिक मीन बी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी असं आपण लिहिलं होतं. B is the geometric mean of A and C. आता B is the geometric mean of A and A and C आपल्याला जेव्हा प्रूव्ह करायचं असते तेव्हा आपण काय प्रूव्ह करतो बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. बी स्क्वेअर इक्वल टू ए सी म्हणजे बी हा जर जॉमेट्रिक मीन असेल ए आणि सी चा तर आपल्याला लिहिता येतो बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. मग आता इथं हा सेगमेंट जो आहे तो जॉमेट्रिक मीन आहे कोणाचा या दोन सेगमेंटचा. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय क्यू एस स्क्वेअर इक्वल टू पी एस इंटू एस आर पी एस इंटू एस आर या दोन सेगमेंटचा तो जॉमेट्रिक मीन आहे क्यू एस स्क्वेअर इक्वल टू पी एस इंटू एस आर. आता बघा आपण प्रूफ पाहूया. प्रूफ पहिलं स्टेटमेंट लिहितो मी इन ट्रायंगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 degrees सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर सेगमेंट लिहितो किंवा हायपोटेनस लिहितो हायपोटेनस पी आर अँड पी डॅश एस डॅश आर बिकॉज गिवन बिकॉज गिवन. आपली जो थेरम आहे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय म्हणते सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन हायपोटेनस अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन हायपोटेनस देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म आर then the two triangles are formed are similar to the original triangle and each other and original triangle and each other म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर असतात आणि हे एकमेकांना म्हणजे याचा अर्थ तिन्ही ट्रायंगल एकमेकांना कसे असतात सिमिलर असतात. या कोणत्या थेअरमच्या आधारे म्हणू शकतो शकतो आपण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग मी लिहितो therefore triangle पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल याचं नाव काय घेतलं लक्षात आहे तुमच्या बघा याचं नाव काय घ्यावं पी एस क्यू सिमिलर ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर ट्रायंगल याचं नाव काय घ्यावं लागेल आर शेवटी आला पाहिजे एस मध्ये आला पाहिजे म्हणजे क्यू एस आर
QSR कसे याद आले सिमिलॅरिटी ऑफ राइट अँगल ट्रायंगल राइट अँगल्ड ट्रायंगल सिमिलॅरिटी ऑफ राइट अँगल ट्रायंगल आता तिसरं स्टेटमेंट मी काय घेतो मला हे दोन ट्रायंगल तिन्ही एकमेकांशी सिमिलर आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे देअरफोर ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल QSR फ्रॉम टू दे नंबर फोर आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर घेतले इफ टू ट्रायंगल आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रपोर्शनल करस्पॉन्डिंग साइज प्रपोर्शनल म्हणजे काय लिहिले जातं PS upon PSQ इकडे काय घेतलं आपण PSQ आणि QSR PS upon QS equal to SQ upon SQ च्या जागी QS लिहिलं नाही सगळं SQ च्या जागी आपण लिहू QS आपल्याला प्रूव्ह करायचं QS म्हणून QS येतील त्याला QS याचं काय येईल RS इक्वल टू PQ इकडचं PQ घेतलं PQ इकडचं काय येईल QR बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल करस्पॉन्डिंग साइड दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड कशा असतात प्रपोर्शनल देन पाचवं स्टेटमेंट देअरफोर आता या याचं काम नाही आपल्याला देअरफोर PS upon QS इक्वल टू QS upon RS ला आपण SR लिहू शकतो कारण लेंथ आहे लेंथ म्हणल्यानंतर आपण RS लिहिलं काय SR लिहिलं काय लेंथचा काही फरक पडत नाही अँड देअरफोर नंबर सिक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन QS into QS equal to QS square equal to PS into SR PS into हे आपल्याला टू प्रूव्ह होतं QS square equal to PS into SR PS into SR अँड देअरफोर वी राईट QS इज द सेगमेंट QS देअरफोर सेगमेंट QS इज द ज्योमेट्रिक मीन GOMETR ज्योमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड सेगमेंट SR सेगमेंट SR म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण हा जो अल्टिट्यूड ही जी अल्टिट्यूड टाकली आपण या हायपोटेन्यूसवर हा सेगमेंट जो आहे तो ज्योमेट्रिक मीन असतो कोणाचा या PS आणि SR चा म्हणजे QS square equal to PS into SR आपल्याला लिहिता येते हेच आपण प्रूव्ह केलं या थेरममध्ये.